छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी। जय हिमालय। बॉडी जाऊ दे मागे, बॉडी जाऊ दे। एक्सप्लोरिंग प्रसाद चॅनल मध्ये तुमचं स्वागत करत आहे। मोरशीचा हा भैरवगड महाराष्ट्रातील वन ऑफ द मोस्ट डेंजरस ट्रेक म्हणून ओळखला जातो आणि आज आपण तो अनुभवणार आहोत। थोडं लेट आहोत आपण, पण आम्ही पिकअप घेतलाय, म्हणजे स्पीड करतोय आणि लवकरात लवकर कसं आम्हाला त्याच्या बेसला पोहोचता येईल हे आम्ही प्रयत्न करतोय। तर सरोळ सोट सुळका आणि कातलात कोरलेल्या खड्या पायऱ्या ह्या आपल्याला आज अनुभवणार आहोत। आणि खरोखरच आजचा हा जो अनुभव आहे तो अत्यंत रोमहर्षक असणार आहे, कारण की लोकांचे स्टेटस, इंस्टाग्राम स्टोरीज ह्या 4 वर्षापासून मी बघत होतो आणि असं वाटत होतं की आपल्यालाही भैरवगडला जायचं आहे आणि खूप प्लॅन केले, पण खूपदा हे प्लॅन फसले, कधी काही फॅमिली प्रॉब्लेम, कधी दुसरे इशू, सुट्टी नाही, अशा रिझनमुळे हा भैरवगडचा ट्रेक आपला राहिला होता। तसं सह्याद्रीतील आपण अनेक गड किल्ले याआधी एक्सप्लोर केलेले आहेत, पण जे भैरवगड आहे तो खरोखरच अत्यंत डेंजरस असा ट्रेक आहे आणि तो आज आपण करायला चाललोय। जंगलाची वाट चालतोय, अंकित मागे आहे आणि सकाळचा टाईम असल्यामुळे थोडा आम्ही पटापट डिस्टन्स कव्हर करतोय। तर 4-5 वर्षानंतर आज मुहूर्त लागलाय तो आपला भैरवगड करण्याचा। मित्रांनो, तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की जी सह्याद्रीची उत्पत्ती आहे ती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे। हे जे ज्वालामुखीच्या लावारसाचे एकावर एक थर बसून नंतर ऊन, वारा, पाणी यांच्यामुळे ही सह्याद्रीची डोंगररांग निर्माण झालेली आहे आणि आपल्या पूर्वजांच्या कल्पना व बांधकाम रचनेतून अशा प्रकारे किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे। तर
आपण जवळपास 5:30 ट्रेकला सुरुवात आपल्या पाषाणे गावातून केली. तिथून कलम, म्हसा, दसई, नंतर मोरोशी म्हणजेच टोकवड्याच्या इथलं स्टेशन मोरोशी, जे भैरवगडचा बेस विलेज आहे, तिथेपर्यंत आपण बाईक घेऊन आलो. जर तुम्हाला या ठिकाणाला भेट द्यायचे तर सेंट्रल लाईनचे जे कल्याण जंक्शन आहे तिथून कल्याण नगरकडे जाणाऱ्या नियमित बस सेवा आहे आणि त्या बसला जाऊन तुम्ही हे जे रस्त्यावरच मोरोशी येथे भैरवनाथ धाबा किंवा मनूचा धाबा आहे या स्टॉपला उतरून तुम्ही भैरवगडला येऊ शकता. परंतु भैरवगडचा ट्रेक अत्यंत डेंजरस असल्याकारणाने या ठिकाणी तुम्ही गावकऱ्यांची मदत घेऊ शकता. सह्याद्री फिरत असताना आपण अनेक गडकिल्ले एक्सप्लोअर केले आणि त्यांचं व्हिडिओ मी तुमच्या मार्फत आपल्या एक्सप्लोर विथ प्रसाद चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोचवत असतो. हे व्हिडिओ बघायला जेवढे सोपे वाटतात पण ते करण्यामागे किती आट्टा असे ते खरोखरच आपण ट्रेकला जर जात असाल तर आपल्याला समजेलच. तुम्ही बघू शकता भैरवगडचा सरळ सोट आकाशाला भिडणारा सुळका आणि आता आपण आलोय त्याच्या बेसला पोचू. ज्या पायऱ्यांचा रस्ता चालू होतो तिथेपर्यंत पोचू तर खरोखर आपल्या शारीरिक क्षमतेचा आता कस लागणार आहे. पुढचा व्हिडिओ एकदम डेंजरस असणार आहे. तर आपण 2 तासात इथेपर्यंत येऊन पोचलोय. 1-1.5 तास झाला असेल आपण येथे पोचलोय. आपण 7:00 चालू केलं होतं आणि आता कम्प्लीट 8:30 वाजलंय म्हणजे अजून आपल्याला वरती जायला 1/2 तास लागू शकतो. तर ओव्हरऑल हा ट्रेक जर तुम्ही रेग्युलर ट्रेक करणारे आहेत तर 2 तासात होईल. फार तर तुम्हाला 2.5 तास लागतील. तर सह्याद्री म्हटलं की पानझडी वृक्ष, इथे तुम्हाला पानझडी वने पाहायला मिळतील आणि पानझडी वनांचं असं असतं की फाल्गुन माघमध्ये झाडांची पूर्णपणे पाणी पालवी जी असते ते गळून पडतात आणि चैत्र महिन्यामध्ये जो वसंत ऋतू येतो तेव्हा झाडांना नवीन पालवी फुले यांचा बहार येतो आणि खरोखरच सह्याद्रीचं सौंदर्य हे तेव्हा बघण्यासारखं असतं. आता आपल्याला हे भकास जंगल वाटेल परंतु जेव्हा चैत्र ऋतू वसंत ऋतू येतो त्यानंतर आणि त्याच्यानंतर जेव्हा पावसाळा येतो तर तेव्हा तर सह्याद्री हा एक स्वर्गाप्रमाणेच आपल्याला भासतो आणि असे अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये साठवायचे असतात. आपण रोज उठतो, कामाला जातो, काम करतो, येतो, जेवतो, झोपतो, परत हाच रुटीन आपला आयुष्यभर चालतो. पण या धगधगीच्या आयुष्यातून थोडंसं बाजूला अशा प्रकारची एन्जॉयमेंट किंवा असं ॲडव्हेंचर कार्य जे असतं ते आपण अनुभवलं. इथे एक छोटंसं कुंड आहे ते देखील आपण साहेब पुन्हा एक्झॉस्ट झालेले आहेत, दमले आहेत.
तुझी इच्छाच नाहीये, पण आता इच्छा आहे, पण शरीर बोलतंय नको आता बस झालं, पण मनाला मन हे शरीराला समजत आहे त्यांच्या, आणि ते एवढे चालले. चला जाऊया. तुम्ही बघू शकता अंकित कसा चढतोय, आणि पूर्ण स्लिपरी सरफेस आहे, आणि अशा ठिकाणी चढत असताना जो वरचे मेंबर आहे त्यांनी एक काळजी घ्यायची असते, थोडं डिस्टन्स ठेवायचं असते, आणि रस्त्यामध्ये काही जर छोट्या मोठ्या दगडी असतील त्या आपल्या खाली येणाऱ्याला लागू नये म्हणून त्यांना सांभाळतच आपण जायचं असतं. असे देखा आता छोट्या मोठ्या दगड आलेला आहे, तो जर आपण सावध नसू तर अशा दगडी आपल्या अंगावर डायरेक्ट येण्याची शक्यता आहे. म्हणूनच थोडा डिस्टन्स घेऊनच आपल्याला चढायचं आहे, आणि खूप निसरडी वाट आहे. फायनली आपण भैरवगडाचा जो पायऱ्यांचा पॅच आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलोय, आणि महादुर्ग ऍडव्हेंचर ग्रुपचे अक्षय जमदरे, भूषण आणि नितेश हे आपल्याला इथे भेटले. आता ते आपल्याला वरती जाण्यास हेल्प करतील, त्यांनी सेटअप वगैरे सर्व लावून ठेवलंय, आणि ते दुसरी गँग पण आहे आपली, आणि ते आपले सेफ्टीचे इक्विपमेंट त्यांचा यूज करूनच आपण वर जाणार आहे. तर आपल्याला किती स्वतःवरती विश्वास असला तरी माणसाने त्याचा उपयोग केलाच पाहिजे, कारण की जहान आहे तो जहान आहे. आशान गावचे खूप मोठे युट्यूबर भावी गाजणार आहेत ते येणाऱ्या वर्षांमध्ये नक्कीच. जर तुमचा आशीर्वाद असेल तर आपलं भविष्य ब्राईट असेल, पण आपल्याला अशी काही अपेक्षा नाहीये. आपल्याकडे व्हिडिओ ठेवण्यासाठी मेमरी नाही राहिलेली आहे, म्हणून आपण युट्यूब चालवतोय की आपण हार्नेस हा घातलेला आहे, हा सेफ्टीचा सर्वात महत्वाचा आहे, आणि हा जो कॅरी आणि यांनी जो रोप अलाईन केलेला आहे त्याला हा लॉक करायचा आहे, सेल्फ लॉक. जेव्हा आपण वरती जाऊ तेव्हा हा हळूहळू वर घेत जायचा आहे, आणि जर आपण जेव्हा नॉर्मल पॅचवर असू तेव्हा आपण इथे लॉक करून तो ठेवायचा आहे. आणि हे खूप सेफ्टीचे इक्विपमेंट आहेत, ते खूप महत्वाचे आहेत, आणि त्या कॅरी वगैरे ते आपण यूज करूनच पुढचा प्रवास करणार आहे. तर चला जाऊया आणि अनुभवूया चित्त थरारक भैरवगड. Thank you.
कैसा लग रहा है मतलब अभी आके वो डेंजरस ट्रेक कर रहे हैं, एग्जॉस्ट हो रहे हैं, नहीं हो जाएगा मार्गदर्शन जर आपल्याला इजीली कव्हर करू शकतो। आता जो आपला अंकित आहे त्याला कसं कशा प्रकारे यायचं ते मार्गदर्शन करताना किशोर माळी ओके अंकित मस्त गुड। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती डेंजरस असा फोर्ट आहे, म्हणूनच याला महाराष्ट्रातला सर्वात डेंजरस फोर्ट म्हटलं जातं। आणि जो ट्रेकर आहे त्याचं स्वप्न असतं की आपण भैरवगडचा माथा गाठावा, पण अशा प्रकारचे जर आपण ट्रेक करतोय तर आपल्याला ट्रेकिंगचं नॉलेज असल्याचं गरजेचं आहे। How's the Josh? Hi. It's super high.
90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे पायांमध्ये. जाऊ दे बॉडी, जाऊ दे मागे बॉडी, जाऊ दे, जाऊ दे अजून बॉडी, बॉडी जाऊ दे, बॉडी जाऊ दे अंकित, बॉडी बॉडी जाऊ दे. या ठिकाणी भैरवगडचं आपण जो मेन कडा आहे त्याच्याच पायथ्याशी एक पाण्याचं कुंड आहे आणि अतिशय थंडगार असं पाणी आहे या कुंडामध्ये. आता आम्ही वरती जाऊन आलो, खूप एक्झॉस्ट असल्यामुळे आमचं पाणी संपलंय. तर आता या ठिकाणी जे पाणी आहे थोडीफार हिरवी तवंग आहे वरती, पण ते जर तुम्ही बाजूला गेलं तर खाली एकदम निव्वळ आणि थंडगार असं पाणी आहे. तुम्ही बघू शकता स्वच्छ असं पाणी आणि तुम्ही हे पिऊ शकता आणि हे तुम्ही पिऊ शकता, पिण्यायोग्य पाणी आहे. तर हे कुंड पूर्ण भरलेलं आहे आणि पूर्ण सीझन ऑल म्हणजे 12 महिने या ठिकाणी पाणी असतं. तर तुम्ही कधी भैरवगडचा प्लॅन करता तर तुम्हाला या ठिकाणी पाणी प्यायला मिळू शकतं. जो भैरवगडचा पायऱ्यांचा जो पॅच आहे त्याची जी मागची साईड आहे म्हणजे आपण ज्या साईडून हायवेची जी साईड आहे माळशेज घाटाचा जो हायवे आहे त्याच्या साईडलाच तुम्ही जेव्हा कड्याचा पायथा चालू होतो त्याच ठिकाणी हे कुंड आहे. तर मित्रांनो, आपला भैरवगड एक्सप्लोअर करून झालेला आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मला तुमच्यापासून नक्कीच मिळत राहील. तर मित्रांनो, इथे थंडगार पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर खाली जे जंगल आहे तिथे आम्ही न्याहारीचा बेत केला आणि तिथूनच घरी जाण्याचा परतीचा प्रवास चालू केला. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद.